नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी के प्रवीण देसले चॅनलमध्ये सर्व पालक व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे या चॅनलवर पहिली ते दहावी सर्व विषयांच्या व्हिडिओ अपलोड करत आहोत तर विद्यार्थ्यांनो चॅनलला सबस्क्राईब करा व सोप्या भाषेतील अभ्यासाचा लाभ घ्या विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दहावी विषय भूगोल पाठ क्रमांक चार हवामान या पाठाचा सध्या अभ्यासूया प्रश्न एक खालील प्रदेश कोष्टकात योग्य ठिकाणी लिहा दिलेले प्रदेश बिहार टोकेन्टीस पर्नाब्युको अलाग्वास पूर्व महाराष्ट्र राजस्थानचा पश्चिम भाग गुजरात रिओ ग्रॉन्डे दो नॉर्ते पश्चिम घाट पूर्व हिमालय पश्चिम आंध्र प्रदेश रोराईमा ॲमेझोनास पश्चिम बंगाल रिओ ग्रॉन्डे दो सूल सांता कॅटरिना गोवा उत्तर प्रदेश जास्त पावसाचे प्रदेश भारत पश्चिम घाट पूर्व हिमालय गोवा पूर्व महाराष्ट्र ब्राझील ॲमेझोनास रिओ ग्रॉन्डे दसूल मध्यम पावसाचे प्रदेश भारत पश्चिम बंगाल पश्चिम आंध्र प्रदेश ब्राझील सांता कॅटरिना रोराईमा कमी पावसाचे प्रदेश भारत बिहार राजस्थानचा पश्चिम भाग गुजरात ब्राझील टोकेंटीस पर्नाब्युको अलागवास, पराईबा, रिओ ग्रॉन्डे दो नॉर्ते प्रश्न दोन चुकीबरोबर ते चुकी लिया चुकीची विधाने दुरुस्त करून लिया अ ब्राझील देश विषुवृत्तावर आहे याचा फार मोठा परिणाम ब्राझीलच्या हवामानावर होतो उत्तर बरोबर आ ब्राझील व भारत या दोन्ही देशात एकावेळी समान ऋतू असतात उत्तर चूक दुरुस्त विधान ब्राझील व भारत या दोन्ही देशात एकावेळी भिन्न ऋतू असतात ई भारतामध्ये वारंवार उष्ण उष्णकटिबंधीय वादळे होतात उत्तर बरोबर ई ब्राझील देशात नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे उत्तर चूक दुरुस्त विधान ब्राझील देशात आग्नेय व ईशान्य दिशेकडून येणाऱ्या पूर्वीय व्यापारी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो प्रश्न तीन भौगोलिक कार्नेलिया अ ब्राझील देशातील उच्चभूमीच्या ईशान्य भागात पाऊस अतिशय कमी पडतो उत्तर एक ब्राझील देशाला अग्नीय तसेच ईशान्य दिशेकडून येणाऱ्या पूर्वीय वाऱ्यांपासून पाऊस मिळतो दोन ब्राझीलच्या उच्चभूमीचा काही भाग उत्तरेकडील किनाऱ्यापर्यंत आहे तीन समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त पूर्वीय वारे अजस्त्र कड्यामुळे अडवले जातात म्हणून किनारी भागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो चार परंतु या उच्चभूमीच्या पलीकडे असलेल्या ईशान्य भागात या वाऱ्यांचा प्रभाव कमी होतो या सर्व कारणांमुळे ब्राझील देशातील ईशान्य भागात अतिशय कमी पाऊस पडतो आ, ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही उत्तर एक ब्राझील हा उष्ण उष्णकटिबंधीय देश आहे दोन ब्राझीलचा अक्षवृत्ती विस्तार जास्त असून उष्णते समशीतोष्ण असे विविध प्रकारचे हवामान आढळते तीन ब्राझीलचे सरासरी वार्षिक तापमान अठरा अंश ते अठ्ठावीस अंश सेल्सिअस इतके आहे म्हणजेच हिमवृष्टी होण्या इतके तापमान येथे आढळत नाही चार काही वेळेस दक्षिण ध्रुवीय वाऱ्यांमुळे ब्राझीलमध्ये हिमवृष्टी होते परंतु ही घटना व क्वचितच घडते यावरून असे म्हणता येते की ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षा होत नाही ई भारतात अभिसरण प्रकारचा पाऊस कमी प्रमाणात पडतो उत्तर एक विषुवृत्तीय प्रदेशात जास्त तापमानामुळे अभिसरण पर्जन्यास पोषक स्थिती तयार होते अभिसरण पाऊस प्रामुख्याने विषुवृत्तीय भूभागांवर पडतो दोन विषुवृत्तीय प्रदेशात जास्त तापमानामुळे बाष्पीभवन झालेली हवा हलकी होते व वर जाते उंचावर या हवेची बाष्पधारण क्षमता कमी असते शिवाय उंचावरील थंड हवेमुळे क्रिया घडून अभिसरण पाऊस पडतो तीन परंतु भारत देशाचे स्थान विषुवृत्ताजवळ नाही त्यामुळे भारतात अभिसरण प्रकारचा पाऊस कमी प्रमाणात पडतो ई ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात उत्तर एक ब्राझीलच्या किनारी भागात विषुववृत्ताजवळ सर्वसाधारणपणे तापमानात फारसा फरक पडत नाही दोन या प्रदेशात वाऱ्यांचे सातत्याने ऊर्ध्व दिशेने वहन होते तीन या प्रदेशातील अंतर उष्णकटिबंधीय एकत्रीकरण विभाग क्षीण स्वरूपाचा असल्यामुळे आवर्त निर्माण होत नाहीत त्यामुळे ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात उ, मॅनो शहराच्या तापमान कक्षेत वर्षभरात खूप बदल होत नाही उत्तर एक मॅनो शहर ब्राझीलच्या उत्तरेस वसलेले आहे दोन या भागातून विषुववृत्त जात असल्याने हा प्रदेश विश्ववृत्तीय प्रदेश म्हणून ओळखला जातो तीन या भागात वर्षभर सूर्यकिरणे लंबरूप पडतात तसेच या भागात वर्षभर अभिसरण प्रकारचा पाऊस पडतो चार त्यामुळेच या प्रदेशामध्ये वर्षभर उष्ण व दमट प्रकारचे हवामान दिसून येते या सर्व बाबींमुळेच मॅनो शहराच्या तापमान कक्षेत वर्षभरात खूप मोठा बदल होताना दिसत नाही ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारतात पाऊस पडतो उत्तर एक भारतात प्रामुख्याने नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे पाऊस पडतो नैऋत्य मोसमी वारे भारताच्या दक्षिण भागातून भारतात प्रवेश करतात व टप्प्याटप्प्याने उत्तरेकडे वाहत जातात दोन भारताच्या मुख्य भूमीवरून वाहणारे नैऋत्य मोसमी वारे हे हिमालयाच्या शिवालिक व हिमाचल रांगांद्वारे अडवले जातात व तेथूने वारे परत हिंदी महासागराकडे मागे फिरतात तीन ईशान्य दिशेकडून वाहणाऱ्या या ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारताच्या द्विपकल्पीय भागात पुन्हा मान्सून परतीचा पाऊस पडतो अशा प्रकारे ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारतात पाऊस पडतो प्रश्न चार खालील प्रश्नांची उत्तरे लिहा अ दक्षिणेकडून उत्तरेकडे भारतीय हवामानात होणारे बदल थोडक्यात सांगा उत्तर दक्षिणेकडून उत्तरेकडे भारतीय हवामानात होणारे बदल पुढील प्रमाणे एक भारतात दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना तापमानात घट होत जाते दोन उदाहरणार्थ दक्षिणेकडील द्वीपकल्पीय प्रदेशातील बहुतांश भागात सरासरी तापमान पंचवीस अंश सेल्सिअस ते तीस अंश सेल्सिअस असते याउलट उत्तरेकडील पर्वतीय प्रदेशातील बहुतांश भागात सरासरी तापमान पाच अंश सेल्सिअस ते दहा अंश सेल्सिअस असते तीन भारतात दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना पर्जन्यमानात घट होत जाते चार उदाहरणार्थ दक्षिणेकडील चेन्नई या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यातील सर्वाधिक पर्जन्याचे प्रमाण सुमारे चारशे दहा मिलीमीटर असते याउलट उत्तरेकडील दिल्ली या ठिकाणी ऑगस्ट महिन्यातील सर्वाधिक पर्जन्याचे प्रमाण सुमारे दोनशे पन्नास मिलीमीटर असते आ, भारताच्या हवामानातील हिंदी महासागर व हिमालयाचे महत्व थोडक्यात सांगा उत्तर एक हिंदी महासागराचा व हिमालय पर्वताचा भारतीय हवामान व मान्सून निर्मितीवर मोठा प्रभाव पडतो दोन पंजाबच्या मैदानी प्रदेशात व राजस्थानच्या थरच्या वाळवंटात उष्ण हवामान असते त्यामुळे या प्रदेशात उन्हाळ्याच्या सुरुवातीला कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो तीन हिंदी महासागरावर तुलनेने अधिक दाबाची हवा असल्यामुळे हिंदी महासागरातील जास्त दाबाच्या पट्ट्याकडून भारताच्या मुख्य भूमीकडे नैऋत्य दिशेकडून वारे वाहू लागतात चार नैऋत्य मोसमी वारे बाष्पयुक्त असतात व या वाऱ्यांमुळे भारतात पाऊस पडतो पाच हिमालयामुळे उत्तरेकडून येणारे अतिथंड वारे अडवले जातात त्यामुळे भारतातील उत्तरेकडील भागाचा अतिथंड वाऱ्यांपासून बचाव होतो सहा भारताच्या मुख्य भूमीवरून वाहणारे मोसमीवारे वारेही हिमालयाच्या शिवालिक व हिमाचल रांगांद्वारे अडवले जातात सात नैऋत्य दिशेकडून वाहणारे वारे शिवालिक व वा हिमाचल रांगांच्या ठिकाणी दिशा बदलतात व तेथून हे वारे परत हिंदी महासागराकडे ईशान्य दिशेकडून मागे फिरतात आठ ईशान्य दिशेकडून वाहणाऱ्या या ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारताच्या द्विपकल्पीय भागात पुन्हा मान्सून परतीचा पाऊस पडतो ई ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारे घटक लिया उत्तर एक ब्राझीलच्या हवामानावर विषववृत्तीय सानिध्य ब्राझीलची उच्चभूमी अजस्रकडा इत्यादी घटक परिणाम करतात दोन विषुववृत्ताच्या सानिध्यामुळे ब्राझीलच्या उत्तरेकडील भागात तुलनेने अधिक तापमान आढळते याउलट ब्राझीलच्या दक्षिणेकडील भागात तुलनेने कमी तापमान आढळते तीन ब्राझीलमधील उत्तरेकडील ॲमेझॉनच्या खोऱ्यात सरासरी तापमान सुमारे पंचवीस अंश सेल्सिअस ते अठ्ठावीस अंश सेल्सिअस आढळते या भागात उष्ण दमट व रोगट स्वरूपाचे हवामान आढळते चार ब्राझीलमधील ॲमेझॉनच्या खोऱ्यात सुमारे वार्षिक सरासरी दोन हजार mm, मिलीमीटर तर पूर्व किनारपट्टीवर वार्षिक सरासरी एक हजार ते एक हजार दोनशे मिलीमीटर पर्जन्य पडते पाच ब्राझीलच्या उच्चभूमीच्या भागात तुलनेने कमी तापमान आढळते उच्चभूमीच्या भागात पर्जन्याचे प्रमाण मध्यम स्वरूपाचे असते सहा अटलांटिक महासागरावरून आग्नेय व ईशान्य दिशेने येणारे व्यापारी वारे अजस्त्र कड्यामुळे अडवले जातात त्यामुळे ब्राझीलच्या अजस्त्र कड्याजवळील किनारी भागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो सात ब्राझीलच्या ईशान्य भागात अत्यल्प पाऊस पडतो व तेथे तापमानही तुलनेने अधिक असते हा प्रदेश पर्जन्यछाईचा प्रदेश किंवा अवर्षण चतुष्कोन म्हणून ओळखला जातो ई भारत व ब्राझील या देशांमधील हवामानाची तुलना करा उत्तर भारत व ब्राझील या देशांमधील हवामानातील फरक पुढील प्रमाणे एक भारतात मान्सून प्रकारचे हवामान आढळते याउलट ब्राझील देशात उष्णकटिबंधीय स्वरूपाचे हवामान आढळते दोन सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात तुलनेने जास्त तापमान व उत्तर भागात तुलनेने कमी तापमान आढळते या उलट ब्राझील देशाच्या उत्तर भागात तुलनेने जास्त तापमान व दक्षिण भागात तुलनेने कमी तापमान आढळते तीन सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने अधिक व उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने कमी असते या उलट ब्राझीलच्या उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने अधिक व दक्षिण भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने कमी असते चार सर्वसाधारणपणे भारताच्या किनारपट्टीच्या प्रदेशात उष्ण व दमट हवामान आढळते याउलट ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात तुलनेने सौम्य व समशीतोष्ण हवामान आढळते विद्यार्थी मित्रांनो आज आपण हवामान या पाठाचा स्वाध्याय अभ्यासला थँक्यू